सरकार से स्कूलों में मिलने वाला माध्यान्ह पोषण आहार निम्न स्तर पर भेजा जा रहा है। ब्रह्मपुरी तहसील के कोलारी के जिला परिषद में ऐसा ही एक मामला सामने आया है। ये अनाज हेडमास्टर ने वापस भेजकर बच्चों के स्वास्थ्य के प्रति अपनी सतर्कता दिखाई है। ब्रह्मपुरी तहसील के तहत आने वाले कोलारी के वैनगंगा विद्यालय में निम्न स्तर का माध्यान्ह पोषण आहार मिला है, जिसे देख बच्चों के स्वास्थ्य से सतर्क हेडमास्टर धनंजय दाते इन्होंने यह पोषण आहार वापस भेज दिया। सरकार से माध्यान्ह भोजन में चावल, दाल, मूंग दाल ऐसी चीजें मिलती है। ऐसे ही वैनगंगा स्कूल में दो दिन पहले 244 किलोग्राम चावल के 5 कट्टे भेजे गए। हेडमास्टर दाते इन्होंने इन कट्टों को चेक किया तो उसमें चावल का दर्जा निम्न स्तर का दिखा, जिसमें इल्लिया और जाली लगी हुई थी। जिसके बाद उन्होंने बीओ पोषण आहार अधीक्षक, गट्टा शिक्षणाधिकारी और मुख्य पोषण आहार अधीक्षक चंद्रपुर इन्हें पत्र व्यवहार कर इस बात की जानकारी दी। साथ ही रिसेप्ट पर पोषण आहार वापस भेजने का जिक्र करते हुए पूरा चावल वापस भेज दिया। चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वात लांब अंतर असणारा 155 किलोमीटर कोलारी हे गाव आणि या कोलारी गावात वैनगंगा विद्यालय कोलारी या शाळेचा मी मुख्याध्यापक धनंजय राहते। आजच्या दिवशी आज जेव्हा शालेय पोषण आहार अंतर्गत आमच्याकडे जे अन्न पुरवठा झाला त्या अन्न पुरवठ्यामध्ये तांदळामध्ये आम्हाला ते तांदूळ निकृष्ट दर्जाचे दिसले आणि ते तांदूळ निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्यामध्ये जाड्या आणि अड्या अशा स्वरूपाचा तो तांदूळ दिसला, त्यामुळे आम्ही तो तांदूळ घेण्यास आम्ही सक्त मनाई केली। आम्ही तो तांदूळ घेतला नाही आणि आम्ही तो रितसर तो तांदूळ वापस केला। यासाठी जबाबदार कोण? कारण अशा स्वरूपाचा तांदूळ तर आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चारणार नाही आहोत आणि चाराचा पण नाही आहे, कारण समोरच्या दृष्टीनं किंवा ही गोष्ट योग्य नाहीये। तर त्याबाबत आम्ही आता याबाबत कुणाला विचारावं ह्याबाबत आम्ही विचारात पडलो आहोत। तर महत्वाची गोष्ट ही येते की जेव्हा या शालेय पोषण आहार अंतर्गत शालेय पोषण आहारचे अधीक्षक जे इच्छा आहे त्यांच्याकडे ह्या गोष्टीचा पूर्ण कार्यभार असतो। चार कामाचे चार्ज एका जागी स्थायी, एक स्थायी शापूचं अधीक्षक जसं की आहे ते नागपूरचं, ते त्यांचं ते तिथं मूळ त्या पदावर आहे पण बाकीचं पदभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे। गट शिक्षणाधिकारी नागपूर, त्याच्यानंतर गट शिक्षणाधिकारी ब्रह्मपुरी आणि शापू अधीक्षक, म्हणजे एका व्यक्तीकडे जेव्हा चार चार प्रकारचे चार्ज दिले जातात आणि चारहीकडे त्यांचं लक्ष देणं आणि अशा गोष्टीकडे ज्या असे इन्सिडेंट्स होऊन जातात, असे जे प्रकार होऊन जातात त्याच्यावर काही ना काही उपाय करणं खूप कठीण जातं। तर हा एक मोठा एक अचंबित गोष्ट करणारी आहे आणि होऊ शकते ह्या गोष्टीच्या मार्फतच ह्या सर्व गोष्टी होत असत। आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ह्या दोन असतात, ग्रामीण भागाला दोन आणि नियमानुसार शहरी भागाला एक। तर आमच्याकडे दोन चालू असताना एक कॅन्सल करण्यात येते आणि एकच तुमची चालू ठेवावा अशा प्रकारचे जेव्हा सांगितले जाते, म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षक विद्यार्थी हे शिकणार नाहीत का? म्हणजे शेतकऱ्यांची मुलं ही शिकून समोर जावं नाही का? असे स्वरूप वाटत नाही का? असं एक सध्याच्या परिस्थितीमध्ये हा जो प्रकार जो घडत आहे हे ह्याच गोष्टी दर्शवित आहे। बस मला या गोष्टीवर न्याय पाहिजे, बाकी मला कोणत्या गोष्टीचं त्याच्यात हे नाही करायचं आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये आपलं मत नाही मांडायचं आहे। फक्त मला एकच म्हणायचं आहे की जर चांगल्या प्रकारचे जर तांदूळ जर विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर शासनाकडून येणारा हा जो चांगल्या पद्धतीचा तांदूळ जो दाखवला जाते हा जातो कुठे नेमका? एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द इथंच बंद करतो। धन्यवाद। या पोषण आहार खाणे योग्य नाही था। इस घटना में एक बात सामने आई है कि यह पोषण आहार स्कूलों में भेजने के पहले शालेय पोषण आहार अधीक्षक से जांचा जाता है, उसके बाद ही स्कूलों में भेजा जाता है। पर इसे जांच करने के बाद ही भेजा गया, जिससे शक की सुई सामने आती है। खास ये भी है कि जो तालुका अधीक्षक है उस व्यक्ति की चार जगह अलग अलग पोस्ट पर पोस्टिंग है। प्रमोद नाट नामक का यह शख्स नागपुर और ब्रह्मपुरी पर दो दो जगह पर पोस्ट पर है, इस वजह से अकेला इंसान कहां कहां ध्यान देगा। साथ ही इस शख्स से बात करे तो अरेरावी पर उतर आता है, ऐसे में स्कूलों को सुनने वाला ना हो तो इस तरह से प्रॉब्लम्स भी सामने आते हैं। इनबीसीएन न्यूज के लिए नितिन शेगांवकर की स्पेशल रिपोर्ट।